रंगड़ी स्टाइल मक्का पटली नहीं पटली का निदान एक तरी पटो मग रुबाब संगत फिर ए राकेश उपाशा तुला पटली पटली थी अनामिका पटले ऐकेल की बाबा आते भावनो पण आपल्याला आज राई पटणार अरे हाँ बाब्या एवढा कॉन्फिडेंस अरे म्हणजे काय आपल्या महेश ते कविता लिहून दिली ना हा हे बघ बघ ऐक 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 नजरेला नजर माझ्या समोर तू नजरेला नजर माझ्या समोर तू राही आय लव यू खालचा विचार नसतो डोक्यात काय लिहिले बाबा तू मार खायला लावणार तुम्हाला बाबा पुढे वाच ना तू खालचा विचार नसतो डोक्यात तुला उंचीवर घेऊन जाईन काळजात कोरलंय नाव तुझं वाट पाहिन तोवर पाहिन लायचं एकटा झुलवत राही प्रेमाचा पाय ना काय लिहितो रे बाबा तू अरे थोडं फिल्मी आहे पण आत्मीयत आहे ना त्याच्यात प्रेम उमाळा युनोचं सगळं तुझा उमाळा सगळा दिसतोय मला पण एकटा झुलवत राहीन पाय ना मीनाला पण हीच टेकवली अरे कन्फर्म मग भावा कन्फर्म मला पण एक दे ना अनामिकाला ना व्हॅलेंटाईन्स डे ला इम्प्रेसच करतो कर 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 बेस्ट फ्रेंड म्हणूनच 3 वर्ष काढली यार तस तिला पण मी आवडतो ऑल माझ्या लाजा गोड गैरसमज आहे तुझा कोणती आवडली मी मेनू बघतोय तेच विचारलं कुठली डिश आवडली मेंदू वडा किडली सांबार का काजू कतली सॉरी सिस्टर्स नजरेला नजर भेटताना जर नजर वर खाली झाली ना तर समजून घ्यायचं ते लबाड घबाड शोधायला निघालंय राही बाब्या मरतो अगं तुझ्यावर तुझ्यासाठी केवढा खटाटोप केला यार त्याने खरंच यार ट्रिपचा सगळा खर्च केलाय त्याने आज एक्झॅक्टली मीना अनामिका बाब्या मित्र म्हणून चांगला आहे पण बॉयफ्रेंड इज नॉट माय टाइप मला पटवणार ना कोणीतरी स्टड हवा एका सेकंदात तो म्हणेन अच्छा मग व्हॅलेंटाईन पार्टी साठी यायला इतक्या लवकर तयार कशी झालीस तू एवढे याला पोकळात तेही बाब्याच्या फार्म हाऊस वर अगं माझे फेवरेट रायटर आहेत ना विश्वनाथ ते बाब्याच्याच गावचे आहेत मला जस्ट त्यांना भेटायचंय यार हे बघ ना त्यांची बेस्ट सेलर कादंबरी रहस्य आणि तुम्हाला माहिती याची स्टोरी इतकी भन्नाट आहे ना 5 मर्डर्स एकाच वाड्यात आणि शेवटपर्यंत कळत नाही की कोण खुनी आहे एक खौफनाक लगेच चालू नको होऊस तू आणि तुझ्या मर्डर मिस्ट्रीज मी तर प्लॅन करते मुलांसोबत पार्टी करायचा आय नो यार माया आमच्यात सगळ्यात जास्त एक्सपिरियन्स तू आहेस अरे आज जर मला राही हो बोलली ना बोलली बाई हो बोलणारच माया माझ्याकडनं तुला कॉन्डमचा बॉक्स गिफ्ट कॉन्डमचा बॉक्स का गुरुदक्षिणा अरे असू दे रे गुरु भाजी थोडी कडकी चालू आहे पण 1 किलो कांदे देईन कांदे का रे
ते तुला नाही कळणार रे, तुला नाही कळणार भावानो, पण आपल्याला विजय मिळतोच फक्त आपला स्ट्रॉंग असला पाहिजे. कणा बाजीचा कणा, अरे मग जय हो म्हणा. ए लुख्या, महेश आणि माझ्यात ना आधीच सगळं झालंय. इनफॅक्ट आम्ही आता हा विचार करतो की फार्म हाऊस वर नवीन काय काय करायचं. अनामिका यार, ऍटलीस्ट आपण दोघांनी तरी आपली वर्जिनिटी जपायला पाहिजे. हो ना, उगाच घालण्यात अर्थ नाही ग. फुंकर, उगाच मनावर फुंकर घालण्यात अर्थ नाही ना. जेव्हा आपलं मन एकटं असत. सुधीर, तू अगदीच अधीर झालास आणि मी बेचिराक झाले ना तुझ्या जाण्यानंतर. मस्त लिहिलंय ना. हिच्या अंगात अभिनयाचा साप कुठून घुसला कळतच नाही. एनिवेज, तुम्हा दोघींचं मला माहिती नाही, पण महेश आणि मी ग्रॅज्युएशन नंतर लिव्हिन मध्ये राहणार आहोत. काय येडी, स्ट्रॉबेरी, बनाना, चॉकलेट, मँगो, रास्पबेरी, टॉटेड, एक्स्ट्रा टाइम, या सगळ्यांची शपथ आहे तुम्हाला. खाली हात परत नाही यायचं. शपथ आहे, शपथ आहे. डन डन. शायला मी तुमच्या सोबत कशा चाललोय ना तेच मला कळत नाही. आता धर ए भाप्या, आता धर आमचा हात म्हणजे तुला कळेल कशाला चाललाय. ए माया, ए गाडी चालव, जबा आलात बघ त्या. तुझ्या गावाचं नाव पकडच आहे ना. अग पूर्ण वाक्य घेत जा ग, बिचारा मेला असता आता. बाब्या हा गे रुमाल कशाला, हाताचा घामपूस. ए गब्बा सर आहे. सॉरी सॉरी. ए अतुल बाब्या, ही वैशाली तुझ्याच गावची आहे ना. कोण वैशाली? बाब्या काय तू ओळखतोस तिला? मी ना ओळखत तिला. एक मिनिट, मी जरा आलो. हॅलो हॅलो आई. हा बाब्या बोल. हा रस्त्यात आहे, पोहोचतोय. बर. हा आणि आई ऐक ना. हा ते बोल. वैशाली बद्दल त्यांच्या समोर बोलू नकोस. अरे बाब्या का? हा आणि मी घरी येत नाहीये, मी डिरेक्ट फार्म हाऊसला जातो. अरे पण हा तू जेवणाचं तेवढं बघ. बाब्या अरे घरी ये. अगं गावातलं वातावरण नाही ना चांगलं म्हणून. बर बर ठीक आहे, लवकर या. हा ठीक आहे ठीक आहे. ठेव. काय झालंय? कशाचं काय काय नाही. फोनवर बोलताना ऐकलंय मी सगळं. ते मी आई बरोबर बोलवतो, पोचतोय, जेवायचं बघ वगैरे हे सगळं. ओके चल. मग हा तू जा पुढे, मी आलो जरा. आता काय? मग मी पण नाही जात, थांब तेथेच. थांब, मग मी सू करतो. नालायक. फूल तो फूल होते हैं, सिर्फ खुशबू दिया करते हैं. माशाल्लाह माशाल्लाह. फूल तो फूल होते हैं, सिर्फ खुशबू दिया करते हैं. एक दोस्त ही ऐसे होते हैं जो एक दूसरे पर मरा करते हैं. क्या
अरे काय जोक मारला काय जोक मारला खरंच वाशी आगले बाब्या मी शेर मारला हा शेर होता हो अरे ज्या माणसाने आयुष्यात कधी झुरळ मारलं नाही त्याने शेर मारला शेर हो ना अतुल सहन नाही झालं यार यायला तुला ना कधी दोस्तीची किंमत कळणारच नाही मोठा ए अरे काय करतो तू अरे मिंट आणि कोक एकत्र घेऊ नको पोशील वर येडी आहे हां गपे काहीतरी सांगू नको अरे मी खोटं बोलतो काय सांगेल नाही नाही काहीतरीच ठीक आहे राकेश अरे अरे राकेश मस्करी करत नसेल तर वांदे होतील झालं काय झालं काय हा बाब्या सांगणार आणि तुम्ही ऐकणार हे घे ए चान रे चल तू कशा काय सांगतो त्याला सॉरी काहीतरी सांगतो बाब्या कधी खोटं बोलत नाही खोटं बोलत अरे पण तसं बाब्या होतं का काही होत यार असं काही झालं का अरे मी बघणार लवकर राकेश राकेश काय फसले नेहमी सारखे काय झालं का काय झालं का तू मूर्ख तू येणार का प्रांक कशाला करतो गेली असती ना तू पडवर झालंय चल हनेडी सवय काय ते काय आलं आलं बाब्याचं फार्म हाऊस आलं हा भूत बंगला आहे तुझा फार्म हाऊस एक आपे उतर काहीतरी दाखवायचंय राई तुझ्यासाठी सरप्राईज तुझ्या विश्वनाथच्या कादंबरीतला वाडा अय्या हो हाच आहे तो वाडा इथे सगळे मर्डर झाले होते इथे कसलं हॉरर आहे हा मस्त आहे चला ना आज जाऊ नको नको माझी फाटते चल 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 नंतर तर नक्कीच नसणार आहे तुझा फार्म हाऊस हेच असेल काय सॉलिड फार्म हाऊस रे अख्खा चिड्यात बनवलाय काय रे हो आतमध्ये एकदम थंड आहे मस्त आहे रे हो यार खूप मजा येणार आहे काय महेश आपण दोघं करूया ना मज्जा अरे करा ना माझ्या बिंदात तुम्हाला डिस्टर्ब करणारा कोणी नाही कारण गाव 10 किलोमीटर लांब आणि आपला पप्पांची चॉईस बघा काय भारी आहे का अतुल कसा वाटला फार्म हाऊस कसं काय आता 20 गाव 30 गाव भिकाऱ्याला 40 गाव बाबा कधीतरी एक्सप्रेशन दे रे देव हातावर देईन केस शिल्लक ठेवणार नाही डोक्यावर चमन गोटा लाल टमाटा मरणार तुम्ही सगळे मरणार 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 तुम्ही सगळे मरणार अरे चल कपाळात जायच्या आधी मम्मी पप्पा अरे बाब्या पप्पा तू कसे नमस्कार बंगला खूप सुंदर आहे तुमचं जेवण आवडलं का हो चला मुलानो येतो आम्ही चला काळजी घ्या सगळे मस्ती करू नका आणि रात्री अपरात्री बाहेर जाऊ नका बरोबर चला मुलीनो येते मी हा बरं चला तुम्ही थांबा का ग बाबांना जाऊ द्या पण तुम्ही थांबा ना काय झालं पण ऍक्च्युली बोल ना आम्हाला भीती वाटते भीती भीती आम्ही असताना भीती तुमचीच भीती वाटते असं अरे आम्ही करू ना रक्षण घे छाती आत घे बरगडी बाहेर निघेल एखादी मी थांबते या मुलींबरोबर तुम्ही जा चला बाय 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 चला आपण सगळे मिळून गप्पा मारू छान पैकी चला हा चला अरे बाबा इथे झोपायची वेळ आहे माझं डोकं दुखतंय मी आलो जरा इसोड मला पण लई कंटाळा आलाय काय म्हणायचं अतुल तुझं काय होत आहे
माझं काय मला काही चालतं, आपण बोलायचं तर बोलूया, झोपायचं तर कसं. बरं बरं, एक काम करा, तुम्ही बीच वर जाऊन या. हो चालेल, खूप छान वाटेल. मी येते थोडीशी काम आटपून. चालेल, ओके, ए चलो भाऊ जा जा. वाव, किती मस्त समुद्र आहे हा. हो ना, पण त्या मुलांचं काय चाललं असेल ग? नेहमीच खोलात शिरायची प्लॅनिंग. काय अगं, बहुतेक स्कुबा डायविंग प्लॅन करत होते. ओ, मुलं ना अशीच असतात, आपण सौंदर्य पाहून हरपून जातो आणि मुलं कायम तळगाठाला बघतात. भरभरून घ्यायचंय मला. मनात समुद्राचं पाणी, त्याचा तो गूढ आवाज, त्याच्या लिहिली आठवणी. संजयने लिहिलंय. कोण संजय? अगं, आमच्या नाटकाचं लेखक. चल पाण्यात जाऊ. पोरींच्या काय गप्प चालले असतील रे. अरे यार, हे बघ, पोरींचं आणि आपलं ना काहीच वेगळं नसतं. म्हणजे आपल्या ज्या डोक्यात असत ना, ते पोरींच्या मनात असत. बस काय बोललाय, काय बोलून पिलाय बाबा पोरींच्या सगळ्या गोष्टी. भावासाठी चेअर्स. चेअर्स. तू काय चेअर्स करतो? तुला काय घंटा माहिती पोरींच? मला सांग, किती पोरी पटवल्या तू? चेअर्स करते. पोरींची नस कुठे असते लक्षात आली पाहिजे ना भावा. मला सांग, तू किती पोरी पटवल्या रे राख्या? तुला बोलू तू ना कमी पास बाप्याला. पोरींच काळी जाणं डोक्यात असतं. डोक्यात पोरी ज्या इतक्या सहज पटवता आल्या असत्या ना, त्या इतक्या पटवल्या असत्या, इतक्या पटवल्या असत्या, तुम्हाला दोन तीन वाटल्या असत्या. ए बाप्या, एकदा ट्राय कर ना. ट्राय करून काय फायदा? ट्राय करून फायदा काय मला सांग ना. त्यांची चॉईस बघा, त्यांचा मूड बघा, वातावरण बघा, हे बघा, ते बघा. एवढं सगळं बघून झाल्यानंतर त्यांना आपण आवडलो तर ठीक, नाहीतर बॅटिंग करण्यासाठी दुसरी पोरगी बघा. अरे शाळेच्या वयापासून मी पोरींच्या नादाला लागलो रे. मास्तर आपल्या वर्गात शिकवायचा आणि मी खाली वाकून बघायचो. त्या बँकच्या गॅप मधन आपली आयटम दिसते काय? त्या बिचारीला काय माहित रे, आपला रुमाल आपण खास तिच्यासाठी खाली टाकायला बघतो. शेवटपर्यंत तो पडलेला रुमाल तसाच पडून राहिला. पण आपल्या प्रेमाबद्दल वर्गातच काय, जगात कोणाला काही घंटा कळलं नाही. अशा मोठी बेकार असते यार. उन्हाळ्याच्या सुट्टीत ना मी मामाच्या गावाला जायचो. का? तर तिकडे मोठी 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 आमराई असते म्हणून. पण तिकडे जाऊन कळायचं, चला प्रत्येकाला मामा असतो. तिकडच्या आयटम त्यांच्या मामाकडे जायच्या. बायका, म्हाताऱ्यांच्या गोष्टी ऐका. हात गेल्यावर करम वाटायला लागत, भारी वाटायला लागत. आपण उडायला लागतो, उडायला लागतो. म्हणून दारू पिण्यात मजा आहे भावांनो. हीच दारू, हीच दारू आपल्याला चार माणसात लाद देते, पण एकटा असल्यावर साथ देते. याच दारूच्या नशेमुळे आपण उडायला लागतो. ही दारूची नशा म्हणजे ना बिना पंखाचं हवाई जहाज आहे. पण एकदा का उतरली ना की आपणच आपल्या वासाने गुदवरतो यार. अशीच नशा ना पोरींची असते. पोरी आपल्या डोळ्यासमोर आल्या ना की आपण त्यांना बघायला लागतो. त्या आपल्याकडे बघायला लागल्या की आपण विचार करायला लागतो. त्या विचार करायला लागल्या की आपण त्यांच्या मागे मागे पळायला लागतो. आपण त्यांच्या मागे मागे पळायला लागलो की त्या भाव खायला लागतात. आपण त्यांच्या मागे पळतो हे त्यांना कळलं की ते अजून भाव खायला लागतात. बघा ना यार, म्हणजे प्रपोज केला तरी प्रॉब्लेम, नाही केला तरी प्रॉब्लेम. पण कधीतरी कधीतरी त्या व्हॉट्सअपला हाय टाकतात. मग आपण खुश होऊन, हाय बेबी, कशी आहेस बेबी, घरचे कसे आहेत बेबी, जेवली का बेबी, त्या शेजारच्या आंटीचा पप्पी हॉस्पिटल मधनं आणला का बेबी, आज टेम्परेचर एकदम हॉट आहे ना बेबी. मग आपल्याला कळत, आयला, झोपली बेबी. पण तरी तरी आपण तिला एक मेसेज करतो. बेबी झोपली का? हा झोपली बेबी, नंतर बोलू बेबी. गुड नाईट बेबी, स्वीट ड्रीम्स बेबी, टेक केअर बेबी. बेबी बाब्याला नंतर काही घंटा ओळख दाखवत नाही आणि बेबीचा बाब्या उपाशी. पण पोरी भारी असतात. पोरींशिवाय ना आयुष्यात मजा नाही, थ्रिल नाही थ्रिल. म्हणजे बघा ना, पोरींची मैत्री आहे ना एकदम खरी असते, एकदम निर्मळ असते.
त्या काळजी घेतात, काळजी करतात, त्यांच्या फार काय अपेक्षा नसतात. नीट बोललास तर ठीक, नाही बोललास तर गेला सोडत. आणि ना त्यांचा ना आपल्यावर खूप विश्वास असतो. माझी पहिली गर्लफ्रेंड होती ना, ती पण अशीच होती यार. रुसवा नाही, फुगवा नाही. साला चांगली मैत्री झाली का तिच्यात गुंतलो हेच कळलं नाही मला कधी. पोरी अशाच असतात यार, हळव्या. कधी 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 म्हणजे बोलून दाखवत नाही, पण मनाला ना वेळ लावून जातात. पोरी चांगल्याच असतात यार, पण आयुष्याची गाठ मारतात ना ते मित्र. गाठ गाठ मारतात ना ते मित्र. मित्र काय करतात माहितीये? नको त्या गोष्टी डोक्यात घालतात. ए भावा, तिबो भावा, तुझ्याकडेच बघते भावा. ट्राय कर भावा. अरे घसाला ट्राय कर, घसाला लाईन मारायची. अरे बिचारा जगतोय ना नीट, पण नाही. आमच्याकडे कुठे? आमच्याकडे कुठे? आमच्याकडे कुठे? चालया तूच बोलला होता ना. ए भाव्या, ड्रायव्हर आई तुझ्याकडे बघते बर आई. अरे घुसवला ना टचकन. काय डोक्यात विचार घुसवशील? परत घुसवशील? विचार येतो, विचार विचार आहे तो. त्याला सोडतो, तुला पकडतो. साल्या माया, साल्या पोरींच्या वेगवेगळ्या गोष्टी सांगून मला टीम मोटिवेट करतो. हा पोरी अशा पटवायच्या, पोरी तशा पटवायच्या. अरे साल्या तुला पटतात तर तू पटव ना. मी रोज आरशात बघून बघतो रे माझ्याकडे आणि बोलतो काय कमी आहे रे माझ्यात, काय कमी आहे साल्या तुला ना. तुला ना आता ना मी तुझ्या जीप कापू का म्हणतो मी. जाऊ दे ना. जाऊ दे, जाऊ दे बाळा, जाऊ दे, जाऊ दे. काय म्हणे पोरगी बो, तुझ्याकडे बघून हसते. ते पार्टी दे, पार्टी दे. काय म्हणे तर पोरगी तुझ्याकडे बघून लाजते. दारूपा दारूपा दार. काय तर म्हणे ही पोरगी ना तुझ्याबद्दल बोलते. जंगी पार्टी दे तुमच्या आईची. चाल्यानो तुम्ही चाले सेलिब्रेशनच्या नावाखाली दारू पिता. मित्र जातो ना हवेत. चला तुमच्यामुळे ना करिअर बरबाद होतो, तुमच्यामुळे जिंदगी बरबाद, तुमच्यामुळे चाल्यानो जास्त लागतात, तुमच्यामुळे चाल्यानो काय काय होतं. तुम्ही थांबा थांबा. मित्राची किंमत नाही तुम्हाला. अरे खड्ड्यात गेलं मित्र, खड्ड्यात गेलं प्रेम. दामोदर, शिवराज, आज बाबाईला आणि त्याच्या मित्रांना पाहिलं आणि आपल्या जवानीचे ते दिवस आठवले. पंधरा वर्ष झाली बायको गेली बिचारी. आमची वैशाली होती ना, तेव्हा हे घर कसं ती गजबजून भरून जायचं. तिच्या एकटीचाच आधार होता मला, पण तेही सुख पाहवलं नाही कुणाला. दामोदर, अरे नशीब म्हणायचं आणि विसरून जायचं. आदित्याची तब्येत बरी आहे ना? नाही हल्ली दिसत नाही तो म्हणून त्याला कंट्रोल करणं कठीण झालं. ताकच तोडायचा, कोणी काय करत नाही रे. एकदम बारीक बारीक तुकडे करायचे, जास्त विचार नाही करायचा. आपला करत का केला का कोणी आपला विचार, मग आपण पण नाही करायचा. नीट जास्त समोर असला ना की डोक्यात जातो तू माझ्या. नुसता शांत 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 काय होत नाही रे. शांत राहून सगळे जातात. कोण राहिलं, कोण उरलं, कोण नाही उरलं. वैशाली पण गेली ना, आता एक एक करून सगळे डगात जाणार. एक भव्य दिव्य सोहळा खास ज्यात आहे महाराष्ट्राच्या मातीतला पाचता झी टॉकीज वर. Love, 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 love
बाकी है। चल। दे तो ना। नहीं। नीक? वातावरण नशिबात कालवा नित्त थालवा। हेलो काय झालं एवढं ओरडायला त्याला बघ ना मी कायम त्याच्या डोळ्यात बघायचा प्रयत्न करते पण तो सारखा माझ्या छातीचा तिकडे काढत बसलेला असतो ही सगळी पोरं ना एक सारखीच असतात एक्झॅक्टली एक ना एक दिवस नक्की चढणार काय पारा एकदा का माझा पारा चढला ना की खालून बुबुळ काढूनच हातात देईन त्याच्या खालून बुबुळ आणि जर आलाच कोणी हरामी दुश्मन चालून तर मात्र रणशिंग हातात घेऊन लढाईला उभं राहायला पाहिजे एकतर विरोध नाही तर ते नाही एकतर विरोध करायचा नाहीतर गडाचे दरवाजे बंद भावांनो मला वाटतं तुम्ही हे चॅलेंज घेतलंच पाहिजे आणि त्याच्यासाठी काय पण गायडन्स लागलं ना सरळ आपल्याकडे यायचं एकदम निसंकोच बिंदास आपापल्या गर्लफ्रेंड सोबत आलेली सर गर्लफ्रेंड बद्दल बोलतोय मी गर्लफ्रेंड बघितली का कधी पुढे बघ चल आपापल्या गर्लफ्रेंड सोबत आलेली संधी सोडायची नाही कार्यक्रम एकदम तोडफोड भावा तिकडे जाऊ ना तोडफोड आज आई पण नाहीये अरे आल्या आल्यावर नाही रे तिकडे गेल्यावर माझ्या फार्म हाऊस ला गेल्यावर अरे मागे बघ समजतात काय स्वतः आईला पण पाठवून दिलंय म्हणजे तुम्हा दोघींचा कार्यक्रम एकदम फिक्स मला बोलायचं थांब मला तुला काहीतरी सांगायचंय नजरेला नजर माझ्या समोर तू एक मिनिट नजरेला नजर माझ्या समोर तू हातात दोन गुलाब ढुंगात घुसलं काय राईट हॅपी व्हॅलेंटाईन्स डे हॅपी व्हॅलेंटाईन्स डे विसरलं जागा शोधली मी ना हॅपी व्हॅलेंटाईन्स डे अनामिका घे ना उत्तर पोरींची भेट आणि गुलाबाचा देठ दोन्ही बेकार असतात यार का कधी कुठं टोचल काय सांगता येत नाही खरंय बाबा तुझं या पोरींना ना जास्त भाव नाही दिला पाहिजे भाव दिला की डोक्यावर चढून बसतात त्या हे ना समुद्रात हजार लाटा आणि प्रेम करणाऱ्यांना बारा वाटा अरे ती पोरगी तर बघ काय झकास आहे दे दे गुलाब दे गुलाब दे अरे सोड सोड मी ट्राय मारून आलो ए पोरी तुझा नाद लई भया नगलाऊ नगल लाऊ जीवाला हाल हाल वतील ग काजळ लाऊ डोळ्याला धार धार वतील ग मग इकडून तिकडून तुझा वार होईल काळीज माझा मिनटात
ठार होईल पोरी डोळ्यानं गमारू मला माझे तुकडे 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 वाटतील माझे तुकडे 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 वाटतील माझे तुकडे 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 वाटतील तू जिकडे 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 जाशील तू जिकडे 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 जाशील माझे तुकडे 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 होतील ग डब्बल तू दिशील तुला रंग इश्काचा सारा उधळ नजर नजरेची दारू तुझ्या पाय वागड तिकडे पडतील पाय वागड तिकडे वागड तिकडे पडतील गरीबाला लई लपडे बिपडे लपडे बिपडे वाटतील ग लई लई लपडे बिपडे लपडे बिपडे वाटतील ग नग नग डोळा नग मारू मला माझे तुकडे 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 वाटतील ग माझे तुकडे 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 वाटतील ग जादूगरी यात मी तुझी सपन परी खोटा मजनू जरी माझा तू तरी तुझी मिलायला खरी मग तुझ्या पेरतीचा झोपात ना माझे कपडे बिपडे फाटतील माझे कपडे बिपडे फाटतील तुकडे 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 वाटतील माझे तुकडे 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 वाटतील ग विश्वनाथ सर येत आहेत तोपर्यंत तुम्ही थंड घ्या थँक्यू नो थँक्स आय एम ऑन डायट अजून डायट केलं मारायची थँक्यू अहो घ्या ना अहो घ्या ना क्लास घ्यायला सांगितले ना धन्यवाद फिगर कडक आहे ना माझं होतं रे बाब्या कोल्हा काकडीला राजी म्हणजे मेंटेन आहे रे हाय टेस्टच नाही रे तुम्हाला ही कोण आहे माझ्याकडे बघते आंधळी येते क्या कोण ही साहेबांची भाची देविका कॅलिफोर्नियाला असते सुट्टीला आलीय देतिका अरे देतिका नाही रे देविका
अरे यार कधी येणार तुझा लेखक, अर्धा तास झालाय थांबलोय आपण. एक भव्य दिव्य सोहळा खास जात आहे महाराष्ट्र ब्लॅक नॅचरल्स आणि गुड नाईट लिक्विड रविवार 12 फेब्रुवारी झी टॉकीज वर. केवळ भय भय. वाव. म्हणजे मी कुणाची कशी पूजा करावी यावर फार विचार केला. मग लाकूड दगड की धातू, दोन हात चार हात की सहस्त्र हात, पाना फुलांनी की सजीव बहिणी, दिवसा रात्री की प्रकाई, चिंतनाने की संगीतानं, त्यातला कुठलाच आकार मार्ग साधन मला इतरांपेक्षा जास्त पवित्र वाटेना म्हणून मी हा चौथरा रेखामाच ठेवला. जेव्हा सगळेच मार्ग सारखेच योग्य वाटतात तेव्हा त्यातील कुठलाही एक मार्ग स्वीकारून त्यात समाधान मानणं म्हणजे पशुप्रमाणे मूढतेने जगण्यासारखं आहे. आणि मी तसं करणार नाही, कारण कुठलाही निर्णय घेण्यासाठी मला सबळ कारण हवं असतं आणि सबळ कारण मिळेपर्यंत मी हा चौथरा रिकामाच ठेवेन. का ठेवेन? तर काहीतरी वाईट घडण्याची भीती. भीती भीती वाईट घडण्याची भीती. केलं केलं हो, रेकॉर्ड केलं केलं हो. लिहायचं आता. गुड्डीला खायला दिलं का? नाही बाब्या, गुड्डी पण आहे. दिसत नाही कुठे. माझं होईल रे. गुड्डी आत कोणीच नाहीये. विडा आहे लेखकीचा. पोटातल्या इंजिनाचा फार खडखडाट खडखडाट झाला असेल. नाही भूक लागली की असं होत, खडखड खडखड खडखड, तडतड तडतड तड, पोटात खडखड खडखड झाली की तडतड तडतड तडतड. बोला काय घेणार, चहा कॉफी जेवण? मच्छी बात करा. असले कुठलेच फालतू शौक मी पुरवत नाही. वेळ दौडू नका, कामाचं बोला. नाही असं सहज आलो होतो आम्ही. काय ग बगीचा आहे, पर्यटन स्थळ आहे, सहज यायला. सॉरी. सहज आले म्हणजे सहज. सुगंधा आले. आले सुगंधा. हो आले. सहज आले फिरायला सहज. हे घ्या, तुमचंच आहे. अहो सावकाश. हे बाब्या, एकटाच पितोय बघा. आपल्याला बोलवलं असतं तर मेलं असतं का? बघ ना, आपण मेलो असतो का? शिवांबू पितोय. शिवांबू म्हणजे काय रे? स्वतःची लघवी. बोला काय काम आहे? सर आम्ही तुम्हाला पाहायला आलो होतो. सर्कसीतला मला पाहायला यायला? नाही सर, मी तुमची खूप मोठी फॅन आहे. तुमचं लेखन प्रचंड आवडतं मला. आम्ही इथेच आलो होतो म्हणून तुम्हाला भेटायची इच्छा झाली. मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. खूप छान लिहिता तुम्ही सर. धन्यवाद धन्यवाद. सुगंधा. बाब्या हे अधून मधून काय वाजतंय? त्या अलार्म वाजतोय उठण्यापासून ते झोपेपर्यंत सगळं वेळेनुसार. सतरंजी टाकलीये, चला मी पण रेडी आहे. हे बाब्या सकाळीच सतरंजी. मस्त ना. तो बघतोय. चला, तुम्हाला दिलेली वेळ संपली, तुम्ही निघा आता. चल चल. सर
फक्त एक प्रश्न विचारू. तुम्ही तुमच्या या कादंबरीत एक खून झाल्याचा प्रसंग लिहिलाय आणि तसाच प्रसंग मागे वैशाली पाटील बरोबर याच गावात घडला. हा योगायोग माझ्या साहित्यावर चर्चा करण्याची ही वेळ नव्हे आणि माझ्या साहित्यावर कुणी PhD करावी यासाठी मी लिहित नाही. समजा हो सर हो. राहिलं वैशाली पाटीलच तुझ्या ह्या मित्राला विचार. तिचा प्रियकर होता हा. बाब्या तुम्हाला दिलेली वेळ संपली. सुगंधा 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 वैशाली लहानपणीची मैत्रीण. माझे पप्पा आणि तिचे पप्पा जीवलग मित्र. आम्ही एकत्र शाळेत जायचो, एकत्र खेळायचो. नक्की डॉक्टर डॉक्टर खेळत असणार तू. काय पण गंमत रे. खूप खेळलो, खूप भांडलो, हसलो, रडलो. वयात आलो आणि नकळत प्रेमात पडलो. अय्या आणि मग पुढे सांग सांग तिला पुढचं सांग. ए चुप रे. पहिलं प्रेम नाही टिकू शकलो यार. बारावीला आलो आणि ब्रेकअप झालं. काहीच न करता माया म्हणजे भांडण वगैरे काहीच न करता ब्रेकअप. सारखी काय तुमची मस्करी असते शी. बाब्या चल आपण फिरून बोलू. अरे तुम्ही बसा इथेच. ऑल दी बेस्ट रे बाब्या. मोकळा होऊन ये. म्हणजे मनात काही ठेवू नकोस. ओझ हलक होत ना. अनामिका मला तुझ्याशी बोलायचं होत. हा मग बोल ना. इथे नाही आपण तिकडे जाऊया. आम्ही जरा महत्वाचं होतो. तू आणलंस ना सोबत. म्हणजे काय. चला 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 पटकन. तुझं काय. अरे तूच बोललास ना चला म्हणून. शॉपिंगला चाललो एकत्र जायला. निघाला लगेच तोंड वर करून. तिकडे चल बेबी. तुझ्या आईला म्हणा साधं नको येऊ बोलला असतास तरी चाललं असतं मला. एवढं थुथू करायची काय गरज होती. हात आहेत ना तुझ्याकडे. चल इथले खडे उचल आणि पाण्यात टाक. तिकडे आलास ना तर थोबाड फोडून हातात दे ना. ह्यांच्या हातात कंदी पेढे आणि आमच्या हातात नुसतेच खडे. वाव कसलं सुंदर आहे. हे खूप सुंदर आहे. तुला काहीतरी बोलायचं होतं ना. मला तू खूप आवडतेस अगदी मनापासून. तुझ्यासोबत अख्खं आयुष्य घालवायचंय मला लाईफ पार्टनर म्हणून. आय लव्ह यू. शेवटी घातलास ना. काय झाला हार. मला पण तू खूप आवडतोस. कधी नकळत समोर जाताना कधी स्वप्नात येताना. अगं नाटकातले डायलॉग काय बोलतीयस. मी सिरियसली विचारतोय ना. मी पण सिरियसच आहे की. डायरेक्ट सर्जिकल स्ट्राईक. इथे कुठे. मग आपण तिकडे जाऊ. चालेल. Thank you.
हाय काय बघताय नारळ का समुद्र किनारी अच्छा नारळाची झाड मोजतोय बरं एक मदत मिळेल का हो चला चला का तो टॉवेल द्या ओ तो टॉवेल एक मिनिट सो स्वीट थँक यू मग कुठून कुठून नाही म्हणजे माझा तसा काही खास चॉईस नाहीये कुठून आलात ओ मुंबई मुंबईतून अच्छा कपडे छान आहेत तुमचे हे कपडे मला असेच आवडतात म्हणजे मला जे कपडे आवडतात ना ते यु आर सो फनी हा ऍक्च्युली मला खरंच वाटत नाहीये हो ना आता वाटेल खरं एका दमात एवढं उठलं काय काय जात तुफान उठलं या आता माझं झालं झालं घे पुसून अरे तोंडाची लाळ पुसून घ्या आधी लाळ आणि काय रे लाळ गोट्या तुला सांगितलं होतं ना तिकडे थांबणं इकडे कसं लाळ आमच्यामध्ये अरे यार मी नाही बघितलं तुमचं काही तिकडे अरे ये ना यार भाई मला देतिका भेटली देविका देविका भाई तुला सांगतो नाजूक डोळे गुलाबी ओठ गोल गोल चेहरा यार जागेवरच गळून गेलं अवसान म्हणून धावत आलो तुला सांगायला बरं ठीक आहे दाखव कुठे तुझी देतिका देविका माझ्या मागे खडकावर बघ असं डिरेक्ट नको बघू रे असं सहज अरे असं अरे दिसली मागे ना फक्त नारळाची आणि सुरूची झाड आहेत अरे यार नारळाची आणि सुरू कुठे गेली आतल्या आत्ताच्या आत्ता निघाले तिकडे जाऊन फिरवत बसा हा हात हात तिकडे जाऊन हलव निदान त्या इशाराने तरी ती परत येईल राईट तुझ्या हसण्यात बोलण्यात नेहमी ना वैशालीची छबी दिसते मग आठवण येते तिची खर तर ना तुम्हाला सगळ्यांना मी घरीच घेऊन जाणार होतो पण आजूबाजूचे गावातले मित्र कुठे ना कुठे तिचा विषय निघतो म्हणून मग फार्म हाऊसला घेऊन आलो मनात ना घुसमट होते यार खूप बाब्या मी आहे ना तुझ्यासोबत कधीही मोकळेपणानं बोलावं असं वाटलं तर मला आवाज दे फक्त मनात काही नको ठेवस अगदी तुझी वैशाली समजून बोललास ना तरी चालेल थँक्यू राई राई तुला एक सांगू का काय रे रात्री झोपताना तोंड जरा बंद कर कंट्रोल होत नाही यार ए सी चल तिकडे अरे हसू कंट्रोल होत नाही तुझं तोंड झोपताना कसं दिसतं माहितीये वारुळाच्या तोंडासारखं तुझ्या तर तोंडाला लॅमिनेशन करून झोपायला पाहिजे आता का रे काय रे काय तुमचा काय भरोसा राकेश आणि अनामिका अजून कसं नाही आले आहेत ग खूप अंधार झालाय अंधार झालाय म्हणूनच नसतील आले करू दे ना त्यांना अंधारात एन्जॉय
हा केश आज फक्त केस. अगं लग्न करणार आहोत ना आपण. हो म्हणूनच सांगत. हे बघ मला तुझी काळजी आहे म्हणून मी आणले. म्हणजे तू पूर्ण तयारी निशीत आलाय. आज ठेवते. तसं पण मला इथे खूप भीती वाटते. प्लीज जाऊया ना. अगं वर्जिन मरशील तू, त्याची भीती नाही वाटत तुला? नाही. अगं थांब ना, काही नाही होत. नाही. राकेश काय गेलं रे? कशात? नालायक तुझ्या पाठून काहीतरी गेलं. अगं काही नाही ग, अशा आल्या गेल्याच्या भासमाला लहानपणापासून होतात. काही नाही. राकेश गेलं. काय? तिथून कोणतरी गेलं. शांत बस ना यार, किती छान वातावरण आहे समोर. हा त्यात तू भारी दिसतेस. प्लीज थांब ना अनामिका. राकेश प्लीज, इथे कोणीतरी आहे. चल ना, मी खरंच सांगते इथे कोणीतरी आहे. मला भीती वाटते. चल प्लीज चल, उठ ना. चल मला नाही थांबायचं. राकेश ऐक ना माझं. अनामिका कोणी नाहीये तिथं. माझा ऐक. केस मोकळे होते आणि आगावर काळा कोट होता. हा साहेब खरं बोलते ती. तुला कसं माहिती रे? नाही म्हणजे खोटं कशाला बोलेल ना ती. आमचा मित्र गायब झालाय. तुम्ही सगळे मुंबईहून आलात ना? हो. इथे ड्रग्ज घेऊन मजा करायसाठी? हो. काही बोलू नका. काय बोलतात? बाबूराव गणपतराव पाटील नाव लावतो मी. खुपसे पाहिलं का? गणपतरावांचा पोरगा आहे. मला पण बाळणार होती पण मी कशी बशी जीव वाचून पळाले. साहेब मला वाटतं वैशाली पाटीलचा जो खुनी होता ना त्यानेच केलं असेल हे. नाही म्हणजे तो कसं काय करेल ना. तो म्हणजे ती बाई होती ना अनामिका. हॅलो कोण? कुठे आलोच? अच्छा काय सांगताय? वैशालीच? बर. साहेब साहेब काल तो वैशाली पाटीलच्या खुनातला संशयित आरोपी आहे ना, त्याला पकडलंय. चला चला चला. हा 10 मिनिटात खरंच सापडला असेल का ग? अनामिका रडू नकोस ग, इथेच कुठे असेल तो, लपला असेल. त्याने प्रँक केलंय तुझ्यासोबत. फिरकी घेतोय तो. कसली फिरकी? काहीच न करता गेला तो. काही न करता? सॉरी काहीच न करता म्हणजे काहीच क्लिअर करून गेला नाही ना तो. आम्हाला पण काही बोलला नाही प्रँक करतोय म्हणून असं. मागच्या महिन्यात 3 दिवस राकेश गायब झाला होता आणि आई बाबांनी किती टेन्शन घेतलं होतं त्याच्या. पोलीस कंप्लेंट पण झाली होती आणि आपला भाई गोव्याला बसला होता चिलम मारत. काय काय नाही काय प्लॅन करत असणार. येणार तू येणार. राकेश मिसिंग आहे आणि तुम्ही इतके शांत कसे बसू शकता? अगं तेच तर म्हणतोय मी, फिरकी घेतो आपल्या सगळ्यांची तो. ए बाबा ए लागला का फोन? अरे फोन लागला पण तिकडनं कोण उचलत नाही ना. एक कट कर आणि परत लाव. यार बघ यार चेहरा पाडून बसली ती. ए त्या रामेला लाव ना फोन. कोण राम्या? अबे राम्या त्याचा नोकर, त्याला लाव. काय त्या राकेशच्या घरी फोन केला ना की त्याचा खडूस बाप फोन उचलून किरकिर करतो रे, काहीतरी फालतू प्रश्न विचारतो. म्हणून राकेशने त्या रामाचा नंबर दिलाय. लाव लाव रामाला फोन. लाव लाव लवकर. तुला माहितीये मी तर राकेशचा फोन चालू असला ना तर रामालाच फोन लावून सगळं विचारतो. का रे बाबा? त्याची मेवणी फोन उचलते ना, कानाला लई भारी वाटत. यालाच म्हणतात वेळेला केळं आणि उपासाला सीताफळ. अरे बाबा मेवणीच्या आवाजानेच माझं होत रे. हॅलो हॅलो का उचललं? हॅलो राकेश आहे का? हॅलो
कोणी नाही? हा कोणी नाही. कुठे गेले सगळे? गोव्याला गेले, पाच दिवस येणार नाहीत आता. हा मला माहितीये कोण बोलतोय. परत जर फोन केलास ना भाड्या, तुझं तंगड तोडून हातात देईल. वचकं नंगावर तुऱ्या. ए बाबा, ए राकेशचं काय झालं सांग. अबे गोव्याला गेलेत सगळे. बघितलं, गोव्याला गेलाय एन्जॉय करायला. अरे आपण पण पिकनिकला आलो यार, चल ना एन्जॉय करूया. ए अनामिका हस ना यार आता तरी. ए टिकट, ए अनामिका भेट मला. अरे यार, अरे त्या राकेशला उभा सिरियसली घेते यार. तू ना खातो येडायला जातो. काय झालं? कुठे? तिथेच. मी तुला सांगितलं ना ती माझ्या पाठी आहे. तू मला वाचव. कोणी नाहीये तिकडे. महाराष्ट्राचा लाडका रितेश देशमुख येतोय ब्लॅक नॅचरल्स आणि गुड नाईट लिक्विड रविवार 12 फेब्रुवारी झी टॉकीज वर. गडकरी मॅडम, त्या संशयित आरोपी विरुद्ध आपल्याकडे काहीही पुरावे नाही आहेत, सोडून द्यावं लागेल. आणि हो, त्या मुलांना सांगा जोपर्यंत राकेश भेटत नाही तोपर्यंत गाव सोडून जायचं नाही. ओके सर. राकेशने अडकवलं यार, कांदे म्हणतो गाव सोडून जायचं. तुम्ही एक गोष्ट नोटीस केली आहे का? आपण या गावात आल्यापासून काहीतरी विचित्र घडतंय आपल्या आजूबाजूला. म्हणजे? हे बघा, विश्वनाथची कादंबरी. चित्र काढली आहे त्यात. बघू. वैशालीच्या मर्डर बद्दल तुम्हाला माहिती आहे. राकेश बरोबर जी घटना घडली त्याचंही चित्र आहे यात. हो बघा ना, काहीतरी संबंध आहे यार या कथेचा आणि त्या घटनांचा. यू आर राईट. आपण हे सगळं त्या पोलिसाला सांगितलं पाहिजे. त्या दांड्यावाल्याला? नाही, दांड्याला नको. चला आपण सगळे मिळून करूयात काहीतरी. अय्या ग्रुप मध्ये. मला चालेल, तुला चालेल? ए तिचा काहीतरी वेगळा प्लॅन आहे. चला लवकर लवकर. हो, वेळेची किंमत आहे तुम्हाला. बस बसता लवकर. हो बसते. लावून घेते. हो देविकाला पण घेऊन गेले. हे बघा, मी राईला घेऊन बेडरूम मध्ये जातो. अरे हत्यार जास्त आहे, तिकडूनच निघतात ना. चला चला लवकर लवकर लवकर. आतुरता आणि उत्सुकता दोघी जवळ जवळ सख्या बहिणी. आधी उत्सुकता असते आणि मग आतुरता हळूहळू वाढायला लागते, घड्याळांच्या काट्यासारखे. टिक 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 टिक. घड्याळ कुठे माझा? घड्याळ घड्याळ कुठे माझा? विसरले. विसरली? विसरलीस? गाडी वळव, गाडी वळव. गाडी वळून घ्या. आलो महेश, तू राक्षस आला. मेलो शिवांबू यार, आता आपण मेलो वाड्यातच. आवाज करू नका. तुला
ला बघ राईटला आपको प्रभारी आहे ना काय तुला आता रोमॅन्स असतोय तू चल लवकर मीना चल अगं चल ना अरे यार मया काय आहे ही मीना काय येत नाहीये अरे मी इथे काय बोलतोस तू आरोप आहे साहेब आमच्यावर चोरी वगैरे नव्हतो करत साहेब आम्ही मग काय एकांत शोधत होता तिथे सर उगाच काही अर्थ काढू नका वैशालीचा खून आणि मागे घडलेल्या घटनांचा संबंध थेट या कादंबरीच्या लेखनाशी कसा असू शकतो दोन्ही खूप साम्य आहे सर तुम्हाला कळतंय तुम्ही कोणावर संशय घेताय अख्खा महाराष्ट्र ओळखतोय विश्वनाथरावांना ते जर खुनी असते ना तर त्यांनी तुम्हाला आमच्या ताब्यात दिलं नसतं अहो मॅडम पण आमच्याकडे पुरावे आहेत म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय तुम्ही एकदा चेक तरी करा ते घर हो सर तुम्हाला खूप सिक्रेट कोपरे सापडतील त्या घरात आपण घुसलो होतो तो कोपरा पण कसला भारी होता ना हो खूप भयानक आहे सर असेच बारीक डोळे होते असे हा सरळ नाक आणि साहेब अनामिकाला जे हत्यार दिसलं होतं ना तेच आम्हाला तिकडे दिसलं अच्छा म्हणजे आता ज्या ज्या घरामध्ये चॉपर आणि ते सत्तूर मिळन त्यांना सगळ्यांना उचलायचं काम हे तरी म्हणलं अजून तुम्ही आले कसे नाही साहेब एफ आय आर वगैरे काही करून नाही घेतलं अजून नाही घेतलं साहेबांनी एफ आय आर असेच ओट होते ओके आणि केस मोकळे सोडलेले तिने गोळ्या अशा होत्या काय घेणार चहा कॉफी नाही काहीच नको अजून कुठे गरम करताय त्यांना कुसे दोन थंडा सांग गणपतरावांना कोण आहे ही बघू बाब्या तू ओळखतोस हिला मी कसं का ओळखीन मी नाही ओळखत आपल्या गावची तर वाटत नाही पाटील साहेब तुम्हाला काही कल्पना नाही मी नाही पाहिली कधी मी मानतो अरे शांत राहिलो म्हणून सांगतो नका समजू मारणार प्रत्येकाला मारणार माझ्या बहिणीला मारलं ना तुम्ही वैशालीला मारलं ना प्रत्येकाला मारणार मी त्याच्याला नाही सोडणार मी बोल गणपत पार्वती गावात आली कोण पार्वती 21 वर्षापूर्वीची पार्वती तुला कळतंय का मी काय बोलतोय ते पार्वती पांचाळ गावात आली अरे वेळा झालास काय 21 वर्ष झाली तिला गाव सोडून आता कशी काय आली परत मी नंतर बोलतो आई हा बाब्या काय झालं पार्वती पांचाळ हे नाव ऐकलंयस कधी काय पार्वती पांचाळ हे नाव ऐकलंयस का कधी मी नाही रे माहित नाही का काय झालं नाही पप्पा कोणातरी सांगत होते पार्वती पांचाळ बद्दल 21 वर्षापूर्वीची बाब्या लहानपणापासून या गावात वाढले मी अरे 21 वर्षापासूनच काय उभ्या आयुष्यात ते नाव कधी ऐकलं नाहीये मी बरं ते सगळं जाऊ दे तुम्ही सगळे लवकर या हा घरी मस्त आहे गोड आहे गोड आहे ए बाब्या त्या राकेशच्या नादात आपण आपला वेळ वाया घालवतोय तो गेला प्रँक करून गोव्याला अरे विसरलं का तुम्ही घेतलेला शब्द कोकण मोहिमेत हे करणार ते करणार काय म्हणे तर बेधडक स्वारी अरे गंजून गेल्या रे तुमच्या तलवारी त्या पोरीच पडल्या तुमच्यावर भारी माझं काय तुला नाही रे बाब्या तुला तुला सांगतोय मी मया तुला कळत कसं नाही यार आपला मित्र मिसिंग आहे यार त्याचं टेन्शन सोडून आपण सिक्स बद्दल विचार करतोय शाय म्हणजे आयुष्यात फक्त एकच गोष्ट आहे का रे फक्त दुसरं काहीच नाही जेव्हापासून याच्या नादाला लागलो ना तेव्हापासून खरं आयुष्य एन्जॉय करणंच विसरलोय आपण म्हणजे बघ ना ऊट शूट आपल्या डोक्यात तूच तू स्ट्रगल कशासाठी
तर फक्त एक चान्स मारण्यासाठी. जी यार, आणि रात्रंदिवस तोच विचार यार. अरे त्या पोरींकडे बघ, त्यांच्याकडे किती विषय असतात यार बोलायला. त्या छोट्या छोट्या गोष्टी एन्जॉय करतात, खाण्यापासून झोपण्यापर्यंत. हे बघ ना, आपण कलिंगड खाणं किती एन्जॉय करतोय यार. हा हे कडक आहे, कुठून आणलंस माया? अरे हे छोट्या छोट्या गोष्टींमध्येच एन्जॉय शोधायचा असतो रे. नाही तर तू सारखा टोकाचा विचार करत असतो. येडा. अरे पण बाब्या, त्याच गोष्टी एन्जॉय करायला आपण इथे आलो होतो ना, आणि त्यासाठी तुम्ही शपथा पण घेतल्या होत्या. बस महेश, हे नाटक इथेच संपायला हवं. मीना, मीना प्लीज, मीना. गाईज, ऍक्च्युली महेश आणि माझ्यात कधीच झाला नाही, आणि त्याने इतर कोणासोबतही कधी सेक्स केलेला नाही. कोरी पाटी. त्याला फक्त तुमच्या समोर फुशारक्या मिरवायच्या होत्या आणि बढाया मारायच्या होत्या, म्हणून मला सोबत घेऊन त्याने हे सगळं नाटक रचलं. माया, हे काय विचारा त्यालाच. हा ऍक्च्युली अजून एक सांगते, त्याला कलिंगड खायला आवडत नाही. काय बाय, आठवत किती वेळा खाल्ली ती याने दिलेली फळ. चायला तू आणलेला प्रत्येक फळ किती आवडीने खाल्लं माहितीये मी माया. पुढं चालायला, पुढं चाला, नाका कोणत्या पाडी गेलं पाहिजे. नरकात जाशील तू. आला आपलंच आपल्याला खाऊ घालतो, लाज वाटते. आजपर्यंतच्या प्रत्येक धोक्यासाठी सॉरी. सॉरी मित्रांनो, सॉरी. ए आतल्या, सॉरी ना. हे बाब्या, सॉरी ना. सॉरी काय? अरे तोंडाची टेस्ट आहे गेली माहिती अजून. नाही तर काय, आता 2 दिवस जेवता नाही येणार मला. तुम्हाला जेवता नाही येणार ना. तुमच्या तोंडाची टेस्ट बदलायला आज मी पार्टी देणार. अरे पार्टी, चला ना तुम्ही. चल उठ, उठ, उठ. मला कमी पाजा तुम्ही. सकाळी उठल्यावर माझा बाप पाडायचा. माझा बाप उराव झाला टाईट. सकाळी उठला यो, उठला की सुटला यो, अर कामातून गेला यो, तर्राटून पियला यो. तुझ्या कुत्त्याचा नादी याला लागला लय वाईट. बाबूराव झाला टाईल, झाला बाबूराव झाला टाईल. बघा बाबूराव झाला टाईल, झाला बाबूराव झाला टाईल. भेटली भती याला लयत रंगी, पण तिच्या नादी लागल्यापासून वाजली याची पुंगी. फेसबुक वर झालं यांचं लव्ह ॲट फर्स्ट साईट, आणि भेटल्यानंतर दोघांमध्ये झाली जंगी फाईट. मग शॉट वरती शॉट मारून, शॉट वरती शॉट मारून केली यान हाईट. सुटल याची काय गॅरंटी, थर्टी 60 degrees याची 90. सदन कदा मूड मंदी राहतो माझा बाबू, दिवस सुपरमॅन राती तारुजन यो रांटी. चिंगदारी गुत्त्यावारी, लय चिंगदारी गुत्त्यावारी, चाललं घाई घाईत.
आई शपथ, आज तर लॉटरी लागली यार। अचानक भेट, बीच वर डेट, या आईला नशीब त्याला लागलं की मागणं पुटणं देत राव। माझं तुझ्यावर प्रेम आहे, कारण तू मुलगी आहेस आणि मी मुलींचा खूप आदर करतो। करेन मी प्रेम अवघ्या स्त्री जातीवर, दाखवून देईन सगळ्यांना माझ्या प्रेमाचा उमाळा। अगं तुझ्यासाठी या जगाच्या विधाताला मागणं घालताना मी बेंबीच्याच काय, तर ज्या ठिकाणांवरून देठांचा उगम होतो ना त्या सर्वांपासून सांगेन कि तू माझी आहेस, माझ तुझ्यावर प्रेम आहे, कारण तू मुलगी आहेस आणि मला मुली खूप आवडतात। का पुरुष नाही आवडत का? सॉरी, एक्सक्यूज मी, मी त्यातला नाहीये। मला ना अशा फालतू गोष्टींमध्ये इंटरेस्ट नाहीये। तुझ्या तर, अरे देवाने हे खोल काय फक्त आमच्याच डोक्यात भरलंय का? म्हणजे हिने स्माईल केली तर आशिकी, आणि आम्ही प्रपोज केलं की हम अब क्या है कौन चमार। हे बाय, बस सापडलं सापडलं। काय? पार्वती पांचाळ, वय 21 वर्ष, गाव पकड, सामूहिक बलात्कार, अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल। पण आरोपींची नाव का नाही आहेत? काय माहित नाही, 21 वर्षापूर्वीचा फोटो आहे। कोण आहे तिकडे? पार्वती पांचाळ असणार कन्फर्म। तुझं ना नेहमीच काहीतरी वेगळं असता, तू गप्प रा। ए बाब्या, तू नीट बघ प्लीज। काय झालं? अरे बाबा, तू तुझ्या ना रोमांच्या नादात माझा जीव जाईल घाबरून, माहितीये का? नको करू। महाराष्ट्राचा लाडका रितेश देशमुख येतोय फेवरेटच्या मंचावर। काय म्हण, पण गणपत नसला ना तर प्यायला मजा येत नाही यार। हे कोणतरी गेलं रे? ती पार्वती पांचाळ आल्याचं कळल्यापासून ना तू जरा धसकल्यासारखा झालायस। नाही रे, फास नाही, कोणीतरी गेलं। थांब। अरे नाही रे, कोणी नाहीये तिथे, तुला भास झाला। अहो घाबरलो ना मी। या साहेब या। होत असं बरेचदा, लोक पोलिसांनाच घाबरतात। गावाचं वातावरण खूप टाईट आहे। अरे बापरे, तुम्ही जरा स्वतःची काळजी घ्या। बर साहेब, आता आलाच आहात तर दोन दोन पेक मारून जा। हो मारा ना साहेब। निपीत नाही कधीपासून? ड्युटीवर नाही पीत, पण घरी जाऊन नक्की संपवतो जाता। बघा खुपशे, आजचा बंदोबस्त झाला। चला काय रे, काय झालं? खरंच कोणीतरी आहे रे? गेलं हा इथून। चल 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 ये। Thank you.
दामोदर, ए दामोदर, अरे देवा, दामोदर, दामोदर अतुल म्हणे आला झुलवत झुलवत गेला रिकामे हाथ यार मया आयुष्यात एकच संधी आली होती यार त्या देविकाच्या नावाने ती आली आणि तशीच निघून गेली रे ए मया लवकर फोन कर लगेच निघायचं आपल्याला याचं काय करायचं इकडे तुम्ही काम कर काय त्याच्यात हवा भर पर पॅराशूट बन अरे वा ते लावून तरी तुला उडता येईल बोक्या चला चला लवकर चला बाब्या अरे तुझे पप्पा कालपासून आले नाहीयेत रे घरी हो आणि ते शिवराज आणि दामोदर पण तिघ दिसत नाहीयेत कुठे तिघही बेपत्ता आहेत आपण करू काय तू शांत हो आपण जाऊया पोलिसांकडे जाऊया हे चला 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 बैठो बैठो आम्ही ठेवू चल चल आई हो गाई आम्ही सगळेच कन्फ्युजन मध्ये आहोत राकेशच्या घरचे सांगतायत की तो गोव्याला गेलाय आता तो खरंच आमच्यासोबत प्रँक करून गोव्याला गेलाय की त्याच्यावर काही संकट कोसळलं हे मला काहीच कळत नाहीये गं घाबरू नको सगळं ठीक होईल सर तुम्ही सिरियसली कधी घेणार आहात आणि कोणाला पाठीशी घालताय सर पोलीस म्हणजे काय जादूगर वाटली की काय तुम्हाला नाहीतर काय जादू केली आणि आरोपी सापडला मान्य की गुन्हा गंभीर आहे आम्ही आमच्याकडनं सगळे प्रयत्न करतोय गडकरी मॅडम चला निघूया आपण चला तुमच्या हाताला काय लागलं हाताला ते पायला छून पडलो मी चला साइड साइड बाजूला वा बाब्या हाताला काय लागलंय विचारल्यावर चेहरा पाहिलाच त्याचा मी पण तोच विचार करते कुंपण शेत खाते या दांडेला इतका बिचकलेला पहिल्यांदा पाहिला हो ना आणि आपल्याला सिरियसली का घेतली काहीतरी गडबड आहे 21 वर्षापासून आतापर्यंत त्याचा विचार केला तर त्या घरातला एक एक माणूस मारला गेलाय आता फक्त एकच माणूस उरलाय तो म्हणजे विश्वनाथ करेक्ट आहे कादंबरी प्रमाणेच प्रत्येक घटना घडतीये हो करेक्ट म्हणजे सगळा खेळ हा विश्वनाथ जवळ येऊन थांबतो मला काहीच कळत नाहीये ग मी काय करू जास्त विचार नको करू मला तुझी आठवण येते आई मला इथे भीती वाटते मला परत यायचंय ग तुझ्याकडे हॅलो 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 आई मला राकेशचा फोन होतोय मी तुला एक मिनिटात फोन करते एकच मिनिट हॅलो राकेश कुठे आहेस तू तुझी प्रँक करायची सवय अजून नाही गेली ना हॅलो अरे सांग ना कुठे आहेस तू राकेश तर गेलाय कोण बोलतोय आता तुझी बारी राकेश प्रयाग नको करू समोर ये आ
अंधारातल्या डोंबलाचं दिसणार आहे का साहेब? अयो मॅडम कुठं हात घालताय? तुमचं हेवे काय? सॉरी सॉरी काय? सॉरी सॉरी अहो इथं नाही, तिकडे बघा खाली. साहेब साहेब लागलं काहीतरी किड्यासारखं लागलं हात. काय किड? अहो काय मॅडम, आपण इथे काय शोधायला आलो आणि तुम्ही काय बघताय? असू दे ना साहेब, अहो पोरांसाठी होतील चिकवाना पिरूसाठी. तुमचं आपलं काहीतरीच. चला ते नरसळ तेवढं चालू ठेवा, त्या अंधारात हात कुठे बी जायचा. तुम्ही आपलं बोंबलायचे माझ्या नावानं. तरी कुजलंय ती फाड आवाज येतोय. ब्लड. अरे बापरे दामोदर पाटील. तसं आठवली आणि पिकनिकला आलो. ज्या आईला त्या दांडीच्या गाव पण सोडता येत नाही. काय एकटा बसलास? काय नाही. नाराज आहेस माझ्यावर कलिंगडाचा किस्सा सांगितला म्हणून? नाही ग, तसही काही नाही. मग ऍक्च्युली त्या सगळ्या घटना घडतायत ना एका पाठोपाठ एक, म्हणून जरा माइंड डिस्टर्ब आहे माझं. म्हणजे तुला पण सॉरी म्हणायचंच होतं, कालपासून फारच कमी बोलले ना मी तुझ्याशी म्हणून. मला वाटलं कलिंगड जरा जास्त चावडायला लागलं की काय. तू वेडी आहेस का ग? काही जोडून बोलते जा. थंड असतं ना कलिंगड. म्हणजे ना तू आता ठरवूनच आली आहेस की मला छळायचं. ठरवून तर बरंच काही आले रे, पण आमच्या प्रेमाची किंमत कळायला पाहिजे ना समोरच्याला. आम्ही आपलं करतोय मरमर, पण कुणाला समजायला पाहिजे ना. समजावू का मग? अरे कसले विचारत आहेस, केव्हाची मी एकटीच बडबड करतीये. अग तुझं स्वप्न बघत होतो मी, तुझ्या स्वप्नातच एक झटका येऊन गेला मला आता. अच्छा बरं मला सांग, त्यात काय कपडे घातले होते मी? कपडे? कमाल कमाल कपडे घातले होतेस तू. काय सुंदर दिसत होतीस माहितीये. हो महेश मला पाहिजे. बिअर बिअर पाहिजे. घसा एकदम कोरडा पडलाय यार, प्लीज घेऊन ये ना, मस्त मज्जा करू. मज्जा आत्ता घेऊन येतो तुझ्यासाठी. यो ब्रो अरे पहिला. अरे कानात कुणाचं घातलंय? कानात कानात अरे कानात कुणाच? बाब्याच. मस्त आहे बस घालून. याच काहीतरी वेगळंच असत नेहमी. याच काय नाही होणार आयुष्यात. बाब्या रे दुखतंय. फर्स्ट टाइम त्रास होतो. बाब्या काढ ना. शपथ घाम निघाला यार. बाब्या काढ ना. तेल लावू का? तेल नको, तेलाने त्रास होईल. तेलाने त्रास कमी होईल यार. काढ ना. थांब थांब थांब. आईला इकडे पण पोडापोडी सुरू झाली वाटत. बाब
आपण पण करू चला काढ लवकर निघाली आई ग त्रास झाला रे खूप म्हणजे काय एका आता डिअर आणि दोन बियर मीना आता ही कुठे गेली यार मीना 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 युअर डिअर इज हियर विथ द बियर मीना मीना राही तू एक काम कर तू फार्म हाऊस ला जा मी बघतो मीना कुठे आहेस तू एक भव्य दिव्य सोहळा ब्लॅक नॅचरल्स आणि गुड नाईट लिक्विड रविवार 12 फेब्रुवारी झी टॉकीज वर शांत बस तू बस आधी बस बाब्या अरे यार रेंज नाही आहे यार राई आपण इकडून निघूया मी चावी आणतो थांब हे राई चल चल लवकर एक मिनिट तू इतका वेळ कुठे होतास म्हणजे मीनाचा आवाज त्या दिशेने आलेला तू दुसऱ्या दिशेला कुठे गेला होतास राई तू माझ्यावर संशय घेतेस तुला असं वाटतंय की हे सगळं मी करतोय पप्पा मिसिंग आहेत का माझे हे सगळं कसं करेन मी सॉरी यार मला काहीच नाही कळत आहे तू तू आपण आपण निघा चल 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 अरे यार अरे कुठे होतात तुम्ही महेश आणि मीना दोघेही मारले गेले काय कुठे तू तुला सांगतो पण आधी चल आपण डायरेक्ट पोलीस स्टेशनला जाऊया तिकडे मदत मागूया इकडे रेंज नाहीये यार मलाही नाही अतुल तुला का बघ अरे नाही ना यार कधीच फोन स्विच ऑफ झालाय माझा इथे कसला तरी वास येतोय हो ना अरे नाही खूप दिवस गाडी उभी होती ना म्हणून उंदीर मेला असेल कदाचित टाकी फुल करा हो मी जरा दांडेला फोन करून आलो जास्त लांब नको जाऊस आणि लवकर ये हो दांडे साहेब
हॅलो तुमचा आवाज हॅलो 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 अरे यार अजून थोडं लांब गेलं तर दांडेपर्यंतच पोहोचेल. तुला कधीही मस्करी सुचते का रे? अरे कोणीच कसं येत नाहीये पेट्रोल पंपवर. आवाज कुठून येतोय? मागून येतोय. माझा संशय खरा ठरला. बाब्यास कोणी तुम्हाला मारण्याचा प्रयत्न करतो तो माझ्या मागे लागलाय. सर तुम्हाला माहिती विश्वनाथ मारले गेले. मला माहिती आहे. तुम्हाला माहित झालंय? मला माहित नाही तर कोणाला माहिती असणार. एका पाठोपाठ एक खून होतात सर. महेश, मीना, विश्वनाथ. आणि सर तुम्हाला खून कोण आहे माहितीये? सर मला इथे सोडा. सर प्लीज गाडी थांबवा. इथे जंगलात मी इथे कसं तुम्हाला सोडणार? आणि मी इथे असताना तुम्ही कोणाला घाबरताय? म्हणजे पोलीस इथे असताना तुम्ही कोणाला कशाला घाबरताय? सर नाही सर, तुम्ही गाडी थांबवा सर. सर प्लीज प्लीज गाडी थांबवा. मॅडम तुमचा गैरसमज होतोय. अहो हे माझं नाहीये. मला हे विश्वनाथच्या वाड्यात लांबटलंय. मॅडम अहो ऐका. I love you. Ray! Ray!
तुझा बाप आपल्याला सगळी स्टोरी सांगणार। बोला गणपतराव पाटील, सांगा। ए बोलतो का आता? तुझ्या समोर कापे ना मी त्याला। नाही सांग की कोण होती पार्वती पांचाळ आणि काय झालं तिच्या सोबत। अतुल थांब, मामाला काय करू नकोस। अरे मी सांगतो सगळं, सांगतो सगळं। पार्वती भांजा कॉलेजमध्ये आमच्या बरोबर शिकत होती। कोणाच्या आत्यात नाही, कोणाच्या मध्यात नाही, कोणी मित्र नाही, एकटी एकटी असायची। त्या दिवशी ग्रॅज्युएशनच्या पार्टीनंतर मी, दामोदर आणि शिवराज आम्ही खूप दारू प्यायला होतो, नशेत अगदी धूत होतो। आणि रस्त्यात येताना आम्हाला पार्वती पांचाळ दिसली। दामोदरने आणि शिवराजने तिला छेडायला सुरुवात केली। मला कळत होतं, पण मी इतका दारू प्यायला होतो की त्याने तिला कारमध्ये बसायला सांगितलं। पार्वतीने नकार दिला। त्या दोघांच्यात झटापट सुरू झाली। रागाच्या भरात पार्वतीने दामोदरच्या कानाखाली आवाज काढला। ते दोघे चिडले। त्याने जबरदस्तीने पार्वतीला कारमध्ये बसवलं। एकाने तिचे हात पकडले, दुसऱ्याने जबरदस्तीने तिला दारू पाजायला सुरुवात केली। पार्वती नाही नाही म्हणत होती। पार्वती ओरडत होती, किंचाळत होती। एका सुनसान जागी आणि मला गाडी थांबवायला सांगितले। ती दामोदर, मग शिवराज, एखाद्या जनावरासारखे त्या पार्वतीवरती तुटून पडले। मला कळतच नव्हतं काय चाललंय चाललंय। आणि ह्या दोघांनी मला जबरदस्तीने जवळजवळ तिच्या अंगावर ढकलून दिलं। पार्वती रडत होती, किंचाळत होती, सांगत होती मला घरी जाऊ द्या, मला घरी जाऊ द्या। पण नाही नाही, मी पार्वतीवरती अजूनही तिचा आक्रोश, तिच्या खिंचा ह्या माझ्या कानात घुमत आहेत। त्या दिवशी जर मी माझ्या पौरुषत्वावर मात केली असते ना, तर हे पार्वती पांचाळ नावाचं प्रकरण घडलंच नसतं। ही एक चूक माझ्या मनावर खूप मोठ्या तुमच्यासाठी लिहिलं होतं। हे बघा ना, बघा ते चोरणं, आतल्यात मरण, जे व्यक्त करायचं तिचं कधी धाडसच झालं नाही। काही काही शब्द लिहिताना ना असं काहीच बाहेर काढून ठेवल्यासारखं वाटतंय। बघा ना, त्या दिवशी तिला तुम्हाला हेच सांगायचं होतं, ज्या दिवशी तुम्ही तिचा रेप केला। खूप वाईट असतं माहितीये,
आपल्या आईच्या प्रियकरासारखं दिसणं कोण झाली. अनामिकाला माझी आई दिसली पण सोबत मी होतो त्यामुळे कोणाचा संशय माझ्यावर गेला नाही. मग राकेश अनामिका मीना महेश सगळ्यांना तकवा देऊन आम्ही दोघांनी मिळून संपवला. थँक्यू सो मच यार राही डार्लिंग. तू तो कादंबरीकार आणि त्याच्या कादंबऱ्या माझ्या डोक्यात घातल्यास. साला परफेक्ट मर्डर कसे करायचे ना बाब्या हे त्याच्याकडून शिकलो मी. साला किती लोक मारावे लागले रे मला. ह्याने जे पार्वती पांचाळ सोबत केलं तेच करणार होतात ना तुम्ही सुद्धा. हा लिंग पिसाट साले बलात्कारी तुम्ही. अनामिका आणि मीना त्यांनी काय केलेलं त्यांना का मारलंस तू. यार राही ती अनामिका मला ओळखून बसली यार. था तडा ख्यात मेली. आणि मीना ए तुला काय सगळ्या गोष्टींचे लॉजिक पाहिजे काय रे. अरे जर पुढे काही वर खाली झालं तर मी आहेच. बापरे कस बस वाचून पळालो मी तिथून. अशी साक्ष द्यायला तसही तुझ्याकडे काहीच पुरावा नाही तू निर्दोष असल्याचा. नो पुरावा नो एव्हिडन्स. दिस इज कॉल्ड मर्डर. नो सॉरी परफेक्ट मर्डर्स. आताची एक मिनिट. या गोष्टीचा आज शेवट योग्य आहे. चला पप्पा 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 मला माझ्या पापाची शिक्षा मिळाली भाऊया. पप्पा असं बोलू नका पप्पा. आपण हॉस्पिटल मध्ये जाऊया पप्पा. हॉस्पिटल मध्ये जाऊया पप्पा. मी ॲम्ब्युलन्स बोलतो तुम्ही काय पप्पा 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 मी थांबतो पप्पा. पप्पा मी थांबतो. पप्पा 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 आहे ग पप्पा. मारून टाके नाही लागली हत्यार खाली टाक. हे तुका महाराष्ट्राचा लाडका रितेश देशमुख येतोय फेवरेटच्या मंचावर. महेश मीना अनामिका आणि राकेश यांना श्रद्धांजली व्हायची वेळ माझ्यावर यावी यासारखी वाईट गोष्ट माझ्या आयुष्यात तरी नाही.
खूप मिस करतो या सगळ्यांना. 21 वर्षापूर्वी कोणी एक पार्वती पांचाळ काही नराधमांच्या अत्याचाराला बळी पडते आणि तिच्या पोटी जन्माला आलेला एक अंकुर तिच्या केविलवाणा प्रश्नांची उत्तरं शोधायला लागतो. यात त्याची काय चूक आहे? स्त्रीकडे फक्त एक भोगाची वस्तू म्हणून पाहणारे आपल्याच आजूबाजूला आपल्याच घरात वावरत असतात. माझे पप्पा, तुमचा आमच्या घरातला एखादा भाऊ, मित्र, काका ज्याही वासना घेऊन आजूबाजूला मिरवत असतात ना, तो खर तर माणूस की संपलेली असते. तो चांगला होता पण दारूच्या नशेत त्याच्याकडनं हे सगळं झालं. त्याची काही चूकच नव्हती. ती जेव्हा भेटायला यायची ना तेव्हा खूप मोकळेपणाने बोलायची. तिने ना खूप कमी कपडे घातले होते म्हणून भावना चाळवल्या गेल्या. मुली ना आजकाल खूप बोल्ड वागतात म्हणून अत्याचार वाढलेत. किती कारण तयार असतात आपल्याकडे. पण हीच दारू जेव्हा जास्त होते तर आपण आपल्या जीवाचं बरं वाईट नाही ना करून घेत. मोकळेपणाने आपली बहीण पण आपल्या घरात फिरत असते हो, तेव्हा आपण नाही ना अमानुष वागत. कमी कपडे घालतात ना मुली म्हणून बलात्कार वाढले हा आजकालचा सगळ्यात मोठा विनोद. 3 वर्षाच्या 2 वर्षाच्या 1.5 वर्षाच्या मुलींवर जेव्हा बलात्कार होतात तेव्हा त्यांनी कुठली फॅशन केलेली असते हो. 50-60 वर्षांच्या आजींवर, एखाद्या माते समान महिलेवर जेव्हा अत्याचार केला जातो ना तेव्हा त्यांनी कुठले कमी कपडे घातलेले असतात ज्यामुळे भावना भडकल्या जातात. तुम्ही आम्ही पुरुष घरभर अंडरवेअरवर फिरलो तरी चालेल पण मुलींनी जर शॉर्ट्स घातल्या ना तर आपल्या लगेच भावना भडकल्या जातात. खर तर मला इकडे सॉरी म्हणायचं आहे कारण माझ्याकडनंही बऱ्याच चुका झाल्यात. मुलींवर आपण संस्कार करतो ना की बाहेर जाताना नीट जा, नीट कपडे घाल, कोणाशी हसून बोलू नको, कोणाशी बोलूच नको, पार्टी नको, एन्जॉय नको. किती बंधनं घालतो आपण मुलींवर. त्यापेक्षा ना आपल्या मुलाला मुलींचा आदर कर हा एकच संस्कार करा. मग बघा मुली स्त्रिया त्यांचं आयुष्य कसं बिंदास जगतात. अहो हातात मेणबत्ती घेऊन हळहळ व्यक्त करण्यापेक्षा ना तुमच्या घरातल्या दिव्याला महिलांचा आदर कर हा संस्कार करा. मग बघा आपली लाडकी जेव्हा घराबाहेर पडेल ना तेव्हा हे जग तिला स्वच्छंद भरारी घेण्यासाठी आपलंसं वाटेल. राई एक मिनिट. आदांडे साहेब बोला. आम्ही भरपूर शोध घेतलाय पण अतुलची बॉडी अजूनही मिसिंग आहे. काय हो आणि पार्वती देखील जिवंत आहे. पार्वती तुला भास झाला असेल. हा साहेब. हा बोला बोला. मी दोघांचा शोध घेतोय. बाब्या मला रोज पाहिजे. रोज रोज. गेल्या वर्षी तर दिला होता, तोंडावर मारलास तू माझ्या. पण आता माझी इच्छा आहे. मी तुला रोज देईन. तू मला रोज देशील? रोज, रेड रोज. गल्ला उजीवाला हाल हाल होतील ना. काजळ लावू डोळ्याला धार धार होतील ना. मग इकडून तिकडून तुझा वार होईल. काळीत मग मिनटात ठार होईल. पोरी डोळा न मारू मला. माझे तुकडे 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 होतील ना. माझे तुकडे 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 होतील ना.
तुकड़े तुकड़े वतील दे तारे माग माग यतील तुझा तू जिकड़े 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 दाशील गे तू जिकड़े 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 दाशील गे तुकड़े 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 वतील गे बाबूराव झाला टाइट ¡Gracias!